काँग्रेसला चांगलं यश जरी मिळालं तरी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता फार कमी आहे काँग्रेस असा पक्ष झाला होता महाराष्ट्रातला जो संपतही नव्हता आणि वाढतही नव्हता आज तो पक्ष संपणार नाही हे सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे प्रखर विरोधी पक्षाची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी सत्तेत असताना कधीच ती बजावली नव्हती कारण त्याची तरन त्यांना सवयच नव्हती पक्ष म्हणून शिवसेना फुटली पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फुटला पण पक्ष म्हणून काँग्रेस नाही फुटलेली जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येईल राज्यघटनेला धोका आहे लोकशाहीला धोका आहे तेव्हा तेव्हा काँग्रेस पुनरुज्जीवित होणार तेव्हा तेव्हा काँग्रेस वाढणार पॉलिटिक्सच्या पक्षनामामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अशा पक्षाबद्दल बोलणार आहोत ज्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये सतरा जागा लढवत तब्बल तेरा जागा जिंकल्या त्याही महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात यशस्वी पक्ष ठरला अर्थातच महाराष्ट्र काँग्रेस या पक्षाबद्दल आज आपण बोलणार आहोत त्या पक्षाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक परिमल माया सुधाकर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार सर पहिलाच प्रश्न असा विचारावा असं वाटतो लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेलं हे जे यश आहे त्या ते जे यश आहे त्या मिळालेल्या जागा नक्की काय दर्शवतात काँग्रेसचं खरंच पुनरुज्जीवन झालं आहे का की हे महाविकास आघाडीला मिळालेलं कलेक्टिव्ह यश आहे हे महाविकास आघाडीला मिळालेलं कलेक्टिव यश आहे पण याच्यामध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवनाची एक फार मोठी संधी मिळाली आहे म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये अशी परिस्थिती होती की काँग्रेस असा पक्ष झाला होता महाराष्ट्रातला जो संपतही नव्हता आणि वाढतही नव्हता आज तो पक्ष संपणार नाही हे सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे आणि पक्षवाढीची एक फार मोठी संधी या निवडणूक निकालांनी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे त्यामुळे हे महाविकास आघाडीचं हे कलेक्टिव यश जरी असलं तरी भविष्यामध्ये काँग्रेसला त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो जर काँग्रेसने तो करून घेतला तर सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कोणत्या गोष्टी ज्या वर्क करून त्यांच्यासाठी बाजू फक्त महाराष्ट्रासाठी म्हणून काँग्रेसची फार वेगळी अशी काही स्ट्रॅटेजी नव्हती पण महाराष्ट्रात काँग्रेसनी जे केलं की ते सहकारी पक्षांसाठी ते अकोमोडेटिव्ह झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असो आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे असो यांनी ज्या जा जा जागांच्या मागण्या केल्या होत्या त्यामध्ये काँग्रेसने फार काही आडकाठी न घेता त्या जागा त्यांना देऊ केल्या आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी एकसंध आहे हे चित्र निर्माण होण्यामध्ये काँग्रेसने जी एक सहयोगी सहकारी भूमिका घेतली होती त्याची एक फार त्या त्या भूमिकेचा एक फार मोठा रोल होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण बघितलं की महाविकास आघाडीने खूप आधी जागा वाटप निश्चित केलं होतं आणि महायुतीला ते शेवटच्या क्षणापर्यंत करता येत नव्हतं तर काँग्रेसने स्वतकडनं ही जी एक अकोमोडेटिव्ह भूमिका घेतली होती सहकारी पक्षांच्या सोबत जाण्याची त्याचा फायदा महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला निश्चितपणे झाला पण त्यापेक्षाही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एकूणच निवडणुकीमध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षांचं नेतृत्व केलं त्याचासुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला फायदा झाला की राहुल गांधींचं नेतृत्व मल्लिकार्जुन खरगेंचं नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संविधान बचावाचं एक पूर्ण नॅरेटिव्ह जे तयार झालेलं ग्राउंडवरती त्याचा फायदा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात होत्या आणि त्या निवडणुकांचं मतदान जसं झालं तसं काँग्रेसला उमगलं की या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा राज्यघटना संविधान हा आहे आणि तोच त्यांनी मग धरून ठेवला तो धरून ठेवतानाही काँग्रेसनी जे केलं की काँग्रेसनी त्यावेळेसपासून अगदी मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधीपासून नाना पटोले असो पृथ्वीराज चव्हाण असो बाळासाहेब थोरात असो ही सर्व काँग्रेसची नेते मंडळी एक बाब सातत्याने म्हणत होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे म्हणजे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राज्यस्तराच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच श्रेय आम्ही लाटणार नाही हे लोकांना आणि जे जे समाज गट काँग्रेसच्या बाजूनी उभे होते त्यांच्यापुढे स्पष्ट केलं होतं की ही तुमची निवडणूक आहे तुम्ही हातात घेतलेली आहे आणि आम्ही तसं स्पष्टपणे बोलतोसुद्धा आहे त्याच्यामुळे सुद्धा काँग्रेसच्या बाजूनी म्हणा किंवा संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या विरुद्ध जे जे गट जे जे लोक निवडणुकीत उतरले होते ते अधिक जोमाने काँग्रेसच्या बाजूने गेले आणि त्याचा काँग्रेसला मोठा फायदा निवडणुकीमध्ये झाला आणखी असं आपल्याला दिसतं की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ज्या जागा आल्या होत्या त्या जागांवरचे उमेदवार लोकसभेचे होते मात्र त्यांच्या मागे बहुतांश जागांवरती त्या त्या भागातले जे आमदार आहेत त्या आमदारांनी आपली पूर्ण ताकद लावली होती म्हणजे अमरावतीची जागा घ्या तिथे यशोमती ठाकूर यांनी पूर्ण ताकद आपली लावली होती किंवा लातूरमध्ये अमित देशमुखांनी आपली ताकद पूर्ण लावली होती तर हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की आमदारांनी खासदार निवडणुकीसाठी ताकद लावली आणि त्याचा फायदा असा झाला की नवोदित उमेदवार जरी असला लोकांना फार माहितीचा जरी नसला तरी तो निवडून आला कारण त्या मतदारसंघापुरतं तरी एक एकसंध काँग्रेसचं चित्र तिथे उभं राहिलं आणि याचा फायदा सुद्धा काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे काँग्रेसचा जनाधार आपण जर बघितला तर दलित ओबीसी अल्पसंख्याक किंवा आदिवासी स्त्रिया याच्याविषयी बोलताना काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व जे आहे की अगदी राहुल गांधींनी पण त्या त्यांच्याबद्दल किंवा त्यांचे प्रश्न मांडताना आपल्या आपल्याला दिसतात लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बचावचा जो नारा त्यांनी लाव लगावला होता त्या पार्श्वभूमीवर त्यांना बऱ्याच प्रमाणात तेथे यश मिळालं आत्ताच्या विधानसभा निवडणूक आहेत महाराष्ट्रामध्ये त्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना यास हे सर्व समाज गट बघता आणि हे संविधान बघता हे वर्क होईल का म्हणजे ही एक गोष्ट आहे जी काँग्रेससाठी वेगवेगळे समाज गट त्या समाज गटांमधल्या बऱ्याच लोकांना काँग्रेस ही आपली वाटते काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये तरी आणि तसं बघितलं तर देशामध्ये सुद्धा कोणत्याही एका समाज गटाचा पक्ष आहे अशी काँग्रेसची प्रतिमा कधीच नव्हती आणि हा याचा फायदा ज्यावेळेस काँग्रेसच्या बाजूने मोमेंटम असतं किंवा दुसऱ्या पक्षाचं सरकार असताना ज्यावेळेस अँटी इन्कम्बन्सी असते त्यावेळेस याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो कारण असा समाज गट सापडणं कठीण असतं की ज्याला काँग्रेसबद्दल फार द्वेष आहे म्हणजे mm. आपण महाराष्ट्रात असं म्हणू शकतो की सवर्णांमध्ये ब्राह्मण समुदायामध्ये एक मोठा गट आपल्याला असा दिसेल की ज्याला काँग्रेसबद्दल द्वेष आहे पण तेवढा एक छोटा गट जर सोडला तर मुस्लिम असो स्त्रिया असो आदिवासी असो सीजमधले अनेक गट असो दलित असो यांना काँग्रेसबद्दल द्वेष नाही जर काही असलंच तर खंत आहे की काँग्रेसने आम्हाला जेवढं द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही त्याबद्दल एक नाराजी असते पण तो द्वेष नसतो त्यामुळे हे लोकसभेमध्ये जे काम केलं काँग्रेसच्या बाजूनी ते विधानसभेमध्ये सुद्धा काम करू शकतं मात्र त्यासाठी एक राजकीय नॅरेटिव्ह लागणार त्यासाठी एक मोमेंटम लागणार तो मोमेंटम असला की मग वेगवेगळ्या समाज गटातले वेगवेगळे लोक काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहतात आता हे मोमेंटम काँग्रेस कसं तयार करू शकतं हे काँग्रेस पुढचं एक मोठं आव्हान आहे की संविधानाच्या मुद्द्यावरती तयार करणार राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती किंवा राज्यामध्ये आमदारांना विकत घेण्याचे जे प्रकार घडलेत त्या मुद्द्यावरती ते तयार करणार शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे त्या मुद्द्यावरती तयार करणार असे वेगवेगळे मुद्दे काँग्रेसच्या बाजूनी आहेत पण ते एकत्र विणत ते मोमेंटम तयार केलं तर हे सगळे समाजगट पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूनी निश्चितपणे उभे राहू शकतात त्यातलाच एक समाजगट असा होता की मुस्लिम जे आपण म्हणतो आहे तर मुस्लिमां लोकसभा निवडणुकीनंतर एक प्रघात असा आहे म्हणजे एक चर्चा अशी होती की मुस्लिमांनी काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केलं आणि त्याचा काँग्रेसला फायदा झाला तर लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिमांच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढलेल्या हो एकतर आधी हा मुद्दा आपल्याला हे केला पाहिजे की ज्यावेळेस आपण म्हणतो की मुस्लिमांनी काँग्रेसला एक गठ्ठा मतदान केलं त्यावेळेस आपण फक्त मुस्लिमांना जे बाजूला काढतो आणि त्यातनं हे दाखवतो की फक्त मुस्लिम असा एक समाज गट आहे जो एक गठ्ठा मतदान करतो जे सत्य नाही आहे भारतामध्ये असे अनेक समूह आहेत जे बऱ्याच वेळा बऱ्याच निवडणुकांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये एक गठ्ठा मतदान करतात आता महाराष्ट्रामधल्या ब्राह्मणांचा जर आपण विचार केला तर ते मागच्या कमीत कमी वीस पंचवीस वर्षांमध्ये तरी एक गठ्ठा भाजपला मतदान करत आले आहेत पण त्यांच्याबद्दल कोणीच असं म्हणत नाही की ब्राह्मणांनी भाजपला एक गठ्ठा मतदान केलं तर हे मुस्लिमांना वेगळं काढण्याचा जो प्रकार आहे तर यातनं एक नॅरेटिव्ह वेगळं तयार करण्याचा नेहमी प्रयत्न होतो आणि त्यातनं काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो काँग्रेसला यावेळेस फक्त मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान केलं असं नाही <t contexts> दलितांनीसुद्धा एक गठ्ठा मतदान केलं मराठ्यांनीसुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये सगळ्याच नाही पण अनेक मतदारसंघांमध्ये एक गठ्ठा मतदान हे काँग्रेसला केलं तर फक्त मुस्लिमांनी केलं असं नाही मात्र मुद्दा बरोबर आहे की ज्यावेळेस कोणताही समाज गट एखाद्या पक्षाच्या मागे स्वतःची पूर्ण ताकद लावतो त्यावेळेस त्या समाज गटाला त्या पक्षाकडनं काही अपेक्षाही असतात म्हणजे आपण भाजपचं जर उदाहरण गेलं घेतलं तर भाजपनी कसब्यामध्ये सवर्ण उमेदवार किंवा ब्राह्मण उमेदवार दिला नाही याची ब्राह्मणांमध्ये प्रचंड नाराजी होती तशीच नाराजी साहजिकपणे मुस्लिमांमध्ये सुद्धा असणार जर विधानसभेमध्ये काँग्रेसने मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही तिकीट दिली नाही तर आणि ती जी बाब आहे ती काँग्रेसला महाविकास आघाडीला यावेळेस निश्चितपणेच ती त्या त्यात ती सांभाळून घ्यावी लागणार आणि त्यामध्ये गैरपण काही नाही म्हणजे जो जो या देशाचा नागरिक आहे जे जे समाज गट समूह या या देशाचे नागरिक आहे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे आणि जर मुस्लिमांकडनं ही मागणी होत असेल की आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व द्या तर त्यामध्ये गैर काहीच नाही आणि त्यामध्ये त्यांची मागणी ही विशेषतः जर काँग्रेसकडून असेल तर याचा एक अर्थ असा सुद्धा होतो की काँग्रेसकडून त्यांना अपेक्षा आहेत इतर पक्षांकडून त्यांना ते अपेक्षासुद्धा नाहीत आणि त्याच्यामुळे ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात त्यांच्यावरती आपण जास्त दबाव टाकतो तर मुस्लिमांकडून तो दबाव काँग्रेसवरती असणारच आहे कारण काँग्रेस अल्पसंख्याकांच्या बाजूनी धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनी त्यांनी ठामपणे भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळेस त्याचा निवडणुकीतही त्यांना फायदा झाला आणि आता त्याची परतफेड म्हणून मुस्लिम समाजाकडून सुद्धा ही मागणी होणं अगदी साहजिक आहे सर आपण सोशल पॉलिटिक्सबद्दल आता बोललो थोडं पॉलिटिकल इकॉनॉमीकडे येऊयात शेतमजूर असतील शेती कामगार असतील कारागीर असतील किंवा छोटे व्यापारी असतील यांचा आवाज उचल उचलताना किंवा यांचा यांच्यासाठी आवाज उठवताना काँग्रेस आपल्याला दिसत आहे ग्रामीण भागातून काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद आजही शाबूत आहे असं म्हणू शकतो मात्र वाढत्या शहरी शहरीकरणासोबतच भाजपचा मतदार शहरी भागातला वाढतो तर या शहरीकरणाचा म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं थोडंसं जड जात आहे म्हणजे आपण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जर बघितला तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये ऐंशीच्या दशकापासून जेव्हा शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं तसं काँग्रेसचा प्रभाव ओसरायला लागला यावरती सुहास पळशीकर राजेश्वरी देशपांडे यांनी बरंच लिखाणसुद्धा केलेलं आहे आणि एकोणीसशे ऐंशीपासूनच्या निवडणुकींच्या डाटांमधूनसुद्धा ते सर्व दिसतंय की शहरीकरण ज्या विशेषतः ज्या ज्या भागामध्ये झालं म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसचा जोर ओसरला आणि तिथे शिवसेना वाढली किंवा आधीचं औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर नाशिक यासारख्या शहरीकरण नव्याने झालेल्या पट्ट्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा जोर ओसरला आणि तिथे दुसरे पक्ष वाढीस लागलेत तर हे आपल्याला निश्चितपणे असं आकड्यांनुसार दिसतं आहे की शहरीकरणाचा फटका हा काँग्रेसला बसलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था आणि काँग्रेसचं राजकारण आणि काँग्रेसची धोरणं ही एकमेकांशी घट्ट जुळलेली होती आता दुसरं झालं असं की त्या अर्थकारणातूनच शहरीकरणसुद्धा वाढीस लागलं आणि ते शहरीकरण नेमकं त्यात त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायचं त्याला कसं ॲड्रेस करायचं हे काँग्रेसला आजपर्यंतही नेमकं कळालेलं नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की एक साधारण असं चित्र उभं राहतं की शहरांमध्ये काँग्रेसला कमी प्रतिसाद मिळतो आहे मात्र आपल्याला हेही बघावं लागेल की भारतातलं आणि महाराष्ट्रातलं जे शहरीकरण आहे ते शहरीकरण जगातल्या इतर शहरीकरणांपेक्षा फार वेगळं आहे ते वेगळं असं आहे की इथे शहरीकरण जरी झालं तरी शहरांमध्ये आलेल्या लोकांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ लगेच तुटत नाही आता आपण पुण्याचं उदाहरण घेऊया मुंबईचं उदाहरण घेऊया छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण घेऊया की मराठवाड्यातनं लोकं इथे येतात विदर्भातनं इथे लोकं येतात मात्र म्हणून त्यांची लगेच त्यांच्या ग्रामीण भागाशी त्यांच्या गावाशी त्यांची नाळ तुटत नाही त्यांची जमीन तिथे असते त्यांचं घर तिथे असतं त्यांचे अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा तिथे असतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे मुद्दे आहेत ते शहरामध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांवरती सुद्धा ते प्रभाव टाकतात आणि इथे ते अनेक वर्षांपासून जरी राहत असले इच्छे ते मतदार जरी झाले असले तरी तिथल्या मुद्द्यांची झळ ही त्यांना सुद्धा इथे कुठे ना कुठे बसत असते म्हणून आपण बघितलं की ज्यावेळेस एकूणच काँग्रेसच्या बाजूने मोमेंटम तयार होतं किंवा ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये भाजप विरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ज्यावेळेस असते तर त्याचा फायदा ग्रामीण भागामध्ये तर काँग्रेसला मिळतोच पण शहरी भागा सुद्धा काँग्रेसला मिळतो म्हणजे दोन हजार चारची लोकसभा निवडणूक याचं सर्वात मोठं उदाहरण आहे की दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस भाजपनी देशभरामध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता आणि ग्रामीण भागातली परिस्थिती त्यावेळेस अत्यंत विदारक होती दोन हजार दोन तीनमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता सरकारची कोणतीही धोरणं अशी नव्हती की ज्यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल ग्रामीण भागातल्या लोकांना दिलासा मिळू शकेल आणि त्याच्यावरती ज्यावेळेस वाजपेयी सरकारने इंडिया शायनिंगचा नारा दिला तर ग्रामीण भागामध्ये त्याची प्रचंड नाराजी उमटली मात्र ती शहरामध्ये सुद्धा दिसली म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये नागपूरमध्ये पुण्यामध्ये आणि फक्त हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कानपूरसारख्या ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि याचा हा हे द दर्शवतं की भारतामध्ये ग्रामीण आणि शहरी हे ध्रुवीकरण तसं झालेलं नाही ती, ती आहे ती ती त्यांचा संबंध अजूनही आहे ती नाळ अजूनही आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या नाराजीचं प्रतिबिंब शहरी भागामध्ये हे नेहमीच उमटत असतं आणि ते यावेळेस सुद्धा या निवड लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिसलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिसणार मला आता काँग्रेसच्या अंतर्गत रचनेबद्दल थोडंसं विचारायचं आहे की काँग्रेसच्या अंतर्गत रचना बघता काही उदाहरणं देतो तुम्हाला की कर्नाटक काँग्रेस असेल किंवा आंध्र काँग्रेस असेल अगदी हिमाचल तर तिथे काँग्रेसकडे चेहरे आहेत काँग्रेसकडे नेतृत्व आहे असं आपल्याला दिसतं तर राज्यव्यापी नेतृत्व करू शकेल असा एखादाही चेहरा महाराष्ट्र भाजपकडे नसणं हे भाजप महाराष्ट्र काँग्रेसकडे नसणं ही त्यांची म्हणजे कमकुवत बाजू आहे का आणि असं याचं कारण असू शकेल म्हणजे असं नाही आहे याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हे या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी त्यांच्यापैकी कोणीही असा प्रयत्न केला नाही की ते स्वतःला राज्यस्तरावरचे नेते म्हणून प्रस्थापित करू पाहतील म्हणजे अशोक चव्हाण याचं मोठं उदाहरण आहे की अशोक चव्हाण मधल्या बऱ्याच काळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते पण त्यांनी असं काहीही ना केलं नाही की ज्याने राज्यस्तरावरती एक प्रभावी नेता म्हणून पर ते परत एकदा स्वतःला प्रस्थापित करू शकतील आणि आता तर ते काँग्रेसमध्ये सुद्धा नाही तर काँग्रेसमध्ये समस्या ही आहे की काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना असं वाटतं की त्यांनी स्वतःला राज्यामध्ये जर प्रस्थापित करण्याचा एक स्वतःचं नेतृत्व पुढे आणण्याचा जर प्रयत्न केला तर इतर नेते त्यांचे पाय खेचतील आणि म्हणून तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून ते फक्त स्वतःचे मतदारसंघ स्वतःचे प्रभाव क्षेत्र तेवढं ते सध्या सांभाळून आहेत किंवा मागच्या दहा वर्षांमध्ये तसं चित्र आपल्याला बघायला मिळालं की असा कोणताही नेता नव्हता की ज्याने ते आव्हान स्वीकारण्याचा प्रयत्न केला थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपण असं म्हणू शकतो की नाना पटोलेंनी तो केला पण नाना पटोले हे मुळात काँग्रेसमध्ये बाहेरून आलेले होते त्यामुळे त्यांना त्या प्रमाणामध्ये ते यश महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही आता इथे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका ही नेहमीच अशा प्रकारची राहिली आहे की राज्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाला खुला वाव द्यायचा आणि त्याच्यातनं मग जे नेतृत्व त्या संघर्षातनं पुढे येईल स्वतःला प्रस्थापित करेल ते असेल म्हणजे okay. महाराष्ट्रातलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर काही वर्ष आधी विलासराव देशमुख हे महाराष्ट्रात महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करत होते मुख्यमंत्री असले तरी आणि नसले तरी पण विलासरावांना ती काही असं देणगीप्रत मिळालं नव्हतं विलासरावांना प्रचंड संघर्ष पक्षांतर्गत करावा लागला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःला तिथे प्रस्थापित केलं ज्यावेळेस त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलं त्यावेळेस मग ते केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा मान्य केलं महाराष्ट्र काँग्रेसनेसुद्धा त्यांचं नेतृत्व मान्य केलं याच्या आधीसुद्धा वसंतदादा पाटलांच्या बाबतीत त्याच प्रकारचं घडलं होतं तर केंद्रीय नेतृत्वाचं हे असतं की राज्यामध्ये प्रयत्न करावेत राज्यातल्या नेत्यांनी जो यशस्वी होईल तो यशस्वी होईल विशेषतः सोनिया गांधींच्या काळापासून आपल्याला हे बघायला मिळतं की त्या राज्यातल्या नेतृत्वाला त्या खुला खुल खुल खुला खुल, एक, एक खुली सूट देतात आणि त्याच्यानुसार ते ते नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हरियाणाचं उदाहरण घेऊ आपण की हरियाणामध्ये भूपेंदर सिंग हुड्डा हे फार गांधी घराण्याला जवळचे नव्हते मध्ये तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कदाचित ते पक्ष सोडून स्वतःचा वेगळा प्रादेशिक पक्षसुद्धा काढतील की काय पण पक्षांतर्गत राजकारणामध्ये हरियाणामध्ये ज्यावेळेस भूपिंदरसिंग हुड्डा यांनी तिथे बाकी जे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक होते त्यांना बाजूला सारून स्वतःला व्यवस्थित प्रस्थापित केलं आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ काँग्रेसची सत्ता तिथे आली होती ते त्यावेळेस त्यांनी प्रस्थापित केलं मागच्या पाच वर्षापासून तिथे त्यांना खुली सूट देण्यात आली आहे तशीच खुली सूट मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना सुद्धा होती ते अपयशी ठरले कमलनाथ पण कमलनाथ यांना पूर्ण खुली सूट तिथे देण्यात आली होती राजस्थानमध्ये सुद्ध सुद सुद्धा अशोक गहलोत यांना तशी खुली सूट देण्यात आली होती पण अशोक गहलोत यांना सुद्धा राजस्थानात सचिन पायलट यांच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला ते काही त्यांना अगदी सहजपणे मिळालं नव्हतं त्या संघर्षातून त्यांनी अशोक गहलोत यांनी इव्हन केंद्रीय नेतृत्वाच्या विरुद्ध जात स्वतःला तिथे प्रस्थापित करून ठेवलं केंद्रीय नेतृत्वाची ती इच्छा होती की अशोक गहलोत यांनी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं पण अशोक गहलोत गटाला असं वाटत होतं की मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहिलं पाहिजे आणि त्यांनी ते टिकवून ठेवलं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचं नेतृत्वसुद्धा केलं निवडणुकीत अपयश आला तो भाग वेगळा तर केंद्रीय नेतृत्व काँग्रेसचं असं असतं की राज्यात तुम्हाला खुली सूट आहे तुम्ही प्रस्थापित करा स्वतःला महाराष्ट्रामध्ये तसं पुढे येणारं नेतृत्व विलासराव देशमुख यांच्यानंतर कोणीही महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे की मागच्या दहा वर्षांमध्ये अनेक नेत्यांना केंद्र सरकारच्या ई डी सी बी आयची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भीती होती की आपण जर स्वतःला नेतृत्व म्हणून प्रस्थापित करायचा प्रयत्न केला आणि एक प्रबळ विरोधी पक्ष नेता म्हणून आपण पुढे यायचा जर प्रयत्न केला तर आपल्या ई डी लागेल आपल्यामागे सी बी आय लागेल या धाकधुकीतून सुद्धा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शांत बसणं त्याला बसणं पसंत केलं आणि राज्याच्या नेतृत्वाची सूत्रं आपल्या हातामध्ये घेतली नाही आणि ही परिस्थिती काँग्रेसला दोन हजार नऊमध्ये विशेष दोन हजार एकोणीसमध्ये विशेषतः फार घातक ठरली होती पण चोवीसमध्ये नेमकं असं घडलं की या परिस्थितीमुळेच काँग्रेसला लोकसभेमध्ये त्याचा फायदा झाला म्हणजे बाळासाहेब थोरातांसाठी नगरची जागा जिंकणं आवश्यक झालं नाना पटोलेंसाठी गोंदियाची जागा जिंकणं गडचिरोलीची जागा जिंकणं अत्यंत आवश्यक झालं देशमुखांसाठी लातूरची जागा जिंकणं अत्यंत आवश्यक झालं आणि ते ते त्यांनी करून दाखवलं तर काँग्रेस हे अशा पद्धतीने काम करणारा हा पक्ष आहे की जर एक केंद्रीय नेतृत्व नसेल तर स्थानिक नेतृत्व स्वतःची संस्थानं सांभाळत स्वतःची प्रभाव क्षेत्र सांभाळत तिथे तिथे ते स्वतःच्या पसंतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस याच सूत्रावरती काम करणार असं दिसतंय की प्रत्येक मोठ्या नेत्याला प्रभाव क्षेत्र दिलं जाणार तिथचे उमेदवार निवडीसाठी त्यांना पसंती दिली जाणार आणि त्या उमेदवार निवडीची जबाबदारी मग त्यांच्यावरती सोपवली जाणार सो हे ज्यावेळेस काँग्रेसच्या बाजूने मोमेंटम असतं त्यावेळेस याचा काँग्रेसला फायदा होतो जो लोकसभेमध्ये झाला आणि कदाचित तो येत्या विधानसभेमध्ये सुद्धा तो होऊ शकतो सर विरोधी पक्षनेतेपद सध्या काँग्रेसकडे आहे पण महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे प्रश्न असतील महत्वाचे मुद्दे असतील ते मांडण्यात विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेस कमी आहे का आणि पारंपरिक त्यांची जी प्रतिमा आहे त्यातून बाहेर पडून आक्रमकरित्या प्रश्न मांडणं आक्रमकरित्या राजकारण करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं बनलं आहे का हे आता हळूहळू गरजेचं बनतंय त्यांच्यासाठी तुम्ही पारंपरिक हा जो शब्द वापरला तर पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये अगदी आत्ता आत्तापर्यंत अशी एक भावना होती की सत्ताधारी तेच आहेत आणि त्याच्यामुळे प्रखर विरोधी पक्षाची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनी सत्तेत असताना कधीच ती बजावली नव्हती कारण त्याची त्यांना सवयच नव्हती आणि केवळ महाराष्ट्रातच कशाला देशपातळीवर सुद्धा राहुल गांधींनी आता स्वतःला जे प्रस्थापित केलंय त्याच्या आधी काँग्रेसकडून असं कोणतंच नेतृत्व नव्हतं की ज्यांनी सत्तेत असताना त्या प्रकारची प्रखर भूमिका विरोधी पक्षनेत्याची म्हणा तशी बजावली होती कारण ते काँग्रेसच्या संस्कृतीमध्येच तो भाग कधीच नव्हता ती त्यांची गरजसुद्धा नव्हती आता ती गरज हळूहळू होऊ लागली आहे जी आपल्याला राहुल गांधींच्या रूपात केंद्रीय स्तरावरती आहे जे अजून राज्यस्तरावरती तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं नाही इथे दुसरा मुद्दा हा सुद्धा आहे की आपण ज्यावेळेस विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता म्हणून बघतो त्यावेळेस भाजप शिवसेना महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या काळात हे विरोधी पक्षामध्ये होते आणि त्यामध्ये त्यांच्याकडनं फार तेजस्वी प्रखर असे विरोधी सुद्धा निर्माण झाले होते तर त्यांच्याशी आपण नेहमी काँग्रेसच्या नेत्यांची तुलना करतो आणि त्याच्यामुळे असं वाटतं की अरे हे तेवढे प्रभावी नाहीत काँग्रेसचे नेते तेवढे प्रभावी नाहीत पण काँग्रेस हे त्या पद्धतीने कधीच काम करू शकणार नाही काँग्रेसची काम करण्याची पद्धती ही वेगळी आहे ती विधानसभा गाजवायची वि विधानसभेमध्ये भाषणं देत तिथे पत्रकारांचं स्वतःकडे लक्ष आकृष्ट करून घ्यायचं ही भाजपची जी पद्धती आहे ती काँग्रेसची कधीही पद्धती नव्हती आणि त्याच्याशिवाय सुद्धा काँग्रेसनं निवडणुकांमध्ये यश मिळत आलेलं आहे त्यामुळे भाजप जे करतं त्या अपेक्षा काँग्रेसकडून किंवा काँग्रेसच्या नेत्यांकडून ठेवणं हेच मुळात चुकीचं आहे पण मुद्दा हा आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यामध्ये काँग्रेसला यश येत आहे की नाही तर त्या बाबतीमध्ये काँग्रेसला अजून हवं हो तेवढं यश आलेलं नाही ते विधानसभेत असो किंवा विधानसभेच्या बाहेर असो आणि ते यश न येण्यामागचं सुद्धा कारण असं आहे की राज्यामध्ये बाकीची जी आंदोलनं चालली आहेत विशेषतः मराठा आंदोलन जे चाललेलं आहे, आहे। त्याचा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला फायदा झाला आणि त्यामुळे ते आंदोलन सुरू असताना परत नव्याने आंदोलनं करण्याची आणि त्यापासनं लोकांचं लक्ष भटकवण्याची गरज काँग्रेसला वाटत नाही आणि mm. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात त्या बाकी मुद्द्यांवरती काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने सुद्धा फारसं लक्ष तिथे दिलेलं नाही महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा पक्षसुद्धा त्याच प्रकारचा आहे की जो निवडणुकीतल्या समीकरणांवरती लक्ष केंद्रित करण्यावरती त्याचा जास्त विश्वास असतो विरोधी पक्षात राहून लोकांचे प्रश्न उपस्थित करण्यावरती त्यांचा फार कल नसतो तेव्हा हा काँग्रेस संस्कृतीचाच भाग आहे एकंदरीतच तर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय सर म्हणजे काही पक्ष असतात त्यांच्याशी जोडलेली काही विशेषणं असतात जसं की आता शिवसेनेचं नाव जर घेतलं तर आपण हिंदुत्व असं म्हणतो राष्ट्रवादीचं नाव घेतलं तर सहकार आठवतो तसं काँग्रेसचं नाव घेतलं तर आपल्याला आठवतं हायकमांड तर हायकमांडचं जे राजकारण आहे किंवा हायकमांडमुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आहे तिचं काही नुकसान झालं होतं का होतंय का आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र काँग्रेसच्या परफॉर्मन्सवर होतोय का Uh, कोणत्याही राष्ट्रीय पक्षामध्ये uh, ज्या uh, गोष्टी असतात जे प्रभाव असतात ज्या पद्धती असतात त्या वर्ण सुरू होतात आणि त्या खालपर्यंत येतात याला कोणताही पक्ष याला अपवाद नाही कम्युनिस्ट पार्टी याला अपवाद नाही याला भाजप अपवाद नाही याला काँग्रेससुद्धा अपवाद नाही आणि त्याच्यामुळे यशाचं श्रेय हे केंद्रीय नेतृत्वाला जातं आणि अपयशाचं श्रेयसुद्धा केंद्रीय नेतृत्वाला जातं त्यामुळे केंद्रीय नेतृत् ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जर अपयशी होत होता तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची पुनर्रचना करणं काँग्रेसला त्या पद्धतीने उभं करणं याची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांची जेवढी होती त्यापेक्षा मोठी ती केंद्रीय नेतृत्वाची निश्चितपणे होती आणि त्यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने तेवढं लक्ष हवं तेवढं लक्ष महाराष्ट्रामध्ये घातलं नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे लक्ष न घालणं याचा काँग्रेसला फटका बसला प्रसारमाध्यमांमध्ये एक प्रतिमा अशी उभी राहते की हायकमांड खूप जास्त लक्ष घालतं हायकमांडचा सातत्याने हस्तक्षेप असतो माझ्या मते भारतातलं एकूण जे राजकारण आहे ते राजकारण याच पद्धतीचं आहे की हे पक्ष कार्यकर्त्यांनासुद्धा अपेक्षित असतं स्थानिक नेत्यांनासुद्धा अपेक्षित असतं आणि सामान्य मतदारांनासुद्धा अपेक्षित असतं की पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अगदी गाव पातळीपर्यंत लक्ष घातलं पाहिजे सत्तेचं केंद्रीकरण राजकारणाचं केंद्रीकरण हे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती एक चांगली बाब आहे पण तसं भारतामध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे mm -hmm -hmm. आणि त्याच्यामुळे हायकमांडनी लक्ष घालणं अत्यंत आवश्यक असतं ते काँग्रेसनी मी म्हणेल की सोनिया गांधी यांच्या काळापासनं विकेंद्रीकरणावरती जास्त लक्ष दिलं आणि त्यानंतर काँग्रेसचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रश्नसुद्धा सुटत नव्हता की काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे जावं लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जावं हे सुद्धा सुटत नव्हतं आणि त्याच्यामुळे काँग्रेस हायकमांडला का महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये वेळोवेळी लक्ष द्यायला मी म्हणेन लिहून हस्तक्षेप करायलासुद्धा पुरेसा वाव नव्हता पुरेसा वेळ त्यांना मिळत नव्हता आता त्यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये केंद्रीय पातळीवरच्या या बाबी मागी लागल्या आहेत की पक्षाला एक अध्यक्ष आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी आता आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना जास्त वाव मिळणार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लक्ष घालायला जे कोणत्याही केंद्रीय पक्षासाठी माझ्या मते भारतातल्या राजकारणाची स्थिती जर लक्षात घेतली तर ते अत्यावश्यक आहे विकेंद्रीकरणाने भारतातल्या राजकारणामध्ये राष्ट्रीय पक्ष हे यशस्वी होऊ शकत नाहीत लोकसभा ना निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं त्याच्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले काँग्रेसने पण याची कबुली दिली तर पक्ष एकसंध ठेवणं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जड जात आहे का पक्ष म्हणून काँग्रेस फुटलेला नाही ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे पक्ष म्हणून शिवसेना फुटली पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फुटला पण पक्ष म्हणून काँग्रेस नाही फुटलेली पण काँग्रेसला गळती लागलेली होती आणि लोकसभेनंतर सुद्धा ती गळती जरी नाही म्हटलं तरी पक्षाच्या विरोधी जाऊन मतदान करण्याची प्रक्रिया विधान परिषदेमध्ये सुद्धा घडली हे आ, वास्तव आहे मात्र ते इथून पुढे फार काळ ते चालेल असं मला वाटत नाही विधान परिषदेमध्ये सुद्धा जे झालं ते मी म्हणेल की मी ज्या पद्धतीने म्हटलं की केंद्रीय नेतृत्वाचा धाक फारसा उरलेला नव्हता त्याच्यामुळे विधान परिषदेमध्ये आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं तो धाक केंद्रीय नेतृत्वाला बसवावाच लागेल आणि तो आता ते बसवतील असं वाटतंय त्याच्याशिवाय काँग्रेससारखा पक्ष किंवा कोणताही राष्ट्रीय पक्ष कोणत्याही राज्यामधलं स्वतःचं राजकारण यशस्वीपणे तो करू शकत नाही अशोक चव्हाण गेलेत राधाकृष्ण विखे पाटील गेलेत अनेक जण काँग्रेसमधून गेलेत हुँ. याला कारण हे होतं की पक्ष केंद्रीय नेतृत्वाचा धाक उरलेला नव्हता हो केंद्रीय नेतृत्वासोबत तेवढा संपर्क सुद्धा उरलेला नव्हता केंद्रीय नेतृत्वाचं दैनंदिन कारभारामध्ये लक्ष सुद्धा नव्हतं हो जे त्यांना देणं आवश्यक होतं आणि ते जर त्यांनी दिलं इथून पुढे तर काँग्रेसला ही जी गळती लागली होती ती गळती निश्चितपणे इथून पुढे थांबेल काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष असताना काँग्रेसच्याही काही अपेक्षा असतील घटक पक्ष म्हणून त्या आघाडीमधला पक्ष म्हणून तर भविष्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकेल अशी काही शक्यता आहे का तशी संधी काँग्रेस काँग्रेसला आहे का आ, फार कमी संधी आहे तशी काँग्रेसला याचं कारण असं की काँग्रेस आज या स्थितीमध्ये आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून न्यूर येऊ शकतील अशी निश्चितपणे आज परिस्थिती आहे मात्र काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या राजकारणाचा कल जर आपण बघितला तर तो सहकारी पक्षांना सामावून घेण्याचा आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये आणि इंडियामध्ये त्यांना ते ठेवावेसे वाटतात आणि त्याच्यामध्ये ते केंद्रीय नेतृत्व असं काहीही करणार नाही की ज्याच्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना उबाटा हे काँग्रेसपासून महाराष्ट्रामध्ये दूर जातील हे हे ते होऊ देणार नाहीत कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये मग त्याचे वेगळे पडसाद उमटतील आणि ही जी महाविकास आघाडी आहे ही काँग्रेसच्या नेतृत्वाला पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकसंद ठेवायची आहे म्हणजे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये झालेलं हे फार मोठं एक परिवर्तन आहे की आत्ता आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये असा एक माज होता की आम्ही स्वबळावरती लोकसभेमध्ये बहुमत नाही तरी बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो मात्र आता त्यांना ते कळालेलं आहे की प्रादेशिक पक्षांना एकत्र सोबत आणल्याशिवाय ते होऊ शकणार नाही आणि महाराष्ट्र हे त्यांच्यासाठी ज्याला आपण म्हणतो की टेस्ट केस आहे की हे भाजपने अनेक वर्ष हे राजकारण केलं आणि त्यातनं भाजपला यशसुद्धा मिळत गेलं तर आज काँग्रेससाठी ती टेस्ट केस आहे आणि ह्याची केंद्रीय नेतृत्वाला निश्चितपणे जाणीव आहे आणि त्यामुळे काँग्रेसला चांगलं यश जरी मिळालं तरी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याच्या शक होण्याची शक्यता फार कमी आहे महाराष्ट्रामध्ये दुसरं असं की आपण आधी जो मुद्दा चर्चेला की महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा एक असं नेतृत्व नाही की जो प्रबळपणे मुख्यमंत्रीपदावरती दावा करू शकेल जर तसं नेतृत्व असतं तर कदाचित काँग्रेसच्या हायकमांडनी त्या नेतृत्वाच्या मागे स्वतःची ताकद लावली असती आणि शिवसेना शरद पवार यांना सांभाळून घ्यायचा त्यामागे प्रयत्न केला असता पण काँग्रेसकडून मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाल्या झाल्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बेदिली होणार बाळासाहेब थोरात होणार की अमित देशमुख होणार की नाना पटोले होणार की आणखी कोणी होणार हे सर्व मुद्दे उपस्थित होणार आणि याची काँग्रेस हायकमांडलासुद्धा जाणीव आहे की काँग्रेससाठी जे मोमेंटम तयार झालेलं आहे ते मोमेंटम यामुळे तयार झालेलं आहे की राज्यातले काँग्रेसचे सगळे नेते आज जवळजवळ समान पातळीवरती आहेत त्याच्यात तुम्ही एकाला वरती आणून बसवा आणि काँग्रेसमध्ये बेदिली माजणार जे पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला नको आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस मोठी खाती मागणार चांगली खाती मागणार जास्त मंत्री मागणार पण मुख्यमंत्री पदासाठी हट्ट करणार नाही एवढं निश्चित सर येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांना सामोरं जाताना महाराष्ट्र काँग्रेस पुढे काय आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्र काँग्रेस पुढे सर्वात मोठं आव्हान आहे एक राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचं की निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मत मागताना दोन किंवा तीन मुद्द्यांवरती मत काँग्रेसला मागावी लागणार जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की शेतकरी विरोधी धोरणांवरती मत मागितलं राज्यघटना वाचवण्यासाठी मत मागितलं बेरोजगारीच्या मुद्द्यावर मत मागितलं आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला महाविकास आघाडीला झाला ते नॅरेटिव्ह राज्य सरकारविरुद्ध आज काँग्रेसला उभं करावं लागणार आणि हे काँग्रेस पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे हे पोलिटिकल नॅरेटिव्ह जर काँग्रेस उभं करू शकलं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार का नको महाविकास आघाडीचं सरकार का हवं यामध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही पण महायुतीचं सरकार का नको की हे खोके सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही कांद्यावरची निर्यातबंदी पूर्णपणे उठवलेली नाही इत्यादी इत्यादी या सर्व मुद्द्यांवरून काँग्रेसला एक राजकीय नॅरेटिव्ह तयार करावं लागणार जे काँग्रेसपुढचं सर्वात मोठं आव्हान असणार दुसरं आव्हान काँग्रेसपुढचं हे असणार जे महाविकास सुद्धा आहे की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये ज्या इतर पक्षांनी पाठिंबा दिला त्यांना विधानसभेमध्ये जागा वाटपामध्ये सामावून घेणं म्हणजे शेतकरी कामगार पक्ष असो माकप असो भाकप असो आम आदमी पार्टी असो या सर्वांना महाविकास आघाडीने लोकसभेच्या काळापासून आश्वासनं दिली होती की विधानसभेमध्ये तुम्हाला आम्ही जागा देऊ तुम्हाला सामावून घेऊ हे आता नेमक्या कशा पद्धतीने ते करून घेणार यावरती सुद्धा महाविकास आघाडीला कितपत यश मिळतं हे अवलंबून असेल अशा छोट्या पक्षांना सामावून घेण्याची सवय ही काँग्रेसलासुद्धा फारशी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटालासुद्धा फारशी नाही आणि ते त्यांच्या पुढचं एक फार मोठं आव्हान असणार आहे आणि तिसरं आव्हान जो मुद्दासुद्धा आपण चर्चेला आहे की मुस्लिम समाजाचे उमेदवार देणं हे आज महाविकास आघाडीसाठी आणि काँग्रेससाठीसुद्धा अपरिहार्य आहे मात्र तसं करताना निवडणूक ही धार्मिक ध्रुवीकरणावरती जाणार नाही आ, हे सुद्धा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला बघावं लागेल तर ही तीन आव्हानं काँग्रेस पुढे या निवडणुकीमध्ये जाताना आहेत सर शेवटचा प्रश्न विचारतो मी लोकसभा निवडणुकीमध्ये मग मा काँग्रेसला यश मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघूयात कशा पद्धतीचं यश मिळतं मात्र असं एक नॅरेटिव्ह तयार होत आहे की फक्त काँग्रेस ही फक्त भाजपसाठीच पर्याय ठरते आणि त्या एकमेव प्रतिमेमध्येच काँग्रेसला बांधलं जाते का आणि हेच काँग्रेससाठी आव्हान आहे का आणि ही प्रतिमा तोडायची असेल किंवा प्रतिमेतून बाहेर पडायचं असेल स्वतःचं राजकारण स्वतःचं प्रस्तव स्थापित करायचं असेल तर काँग्रेसला काय करावं लागेल म्हणजे हा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित प्रश्न नाही आहे हा काँग्रेसला एकूणच त्याच्या विचारसरणी बद्दलचा हा प्रश्न आहे तर आपण एक हे घेऊया की आणखी थोडं खोलात जाऊन की काँग्रेसचं उद्दिष्ट काय होतं काँग्रेसची स्थापना काँग्रेसची वाढ काँग्रेस एक देशव्यापी पक्ष होणं या सर्व मागचं उद्दिष्ट काय होतं तर या सर्व मागचं उद्दिष्ट होतं देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं देशला एकसंध ठेवणं देशामध्ये राज्यघटना लागू करून राज्यघटनेवर आधारित कारभार करणं आणि चौथा मुद्दा होता देशाचा विकास करणं यात ही चार काँग्रेसची उद्दिष्टं होती मूळ उद्दिष्ट होती यापैकी पहिल्या तीन उद्दिष्टांमध्ये काँग्रेस ही जवळजवळ यशस्वी झाली की देशाला स्वातंत्र्य मिळालं राज्यघटना लागू होऊन राज्यघटनेवर आधारित कारभार झाला आणि फाळणीनंतरचा जो भारत होता तो भारत पूर्ण एकसंद ठेवण्यामध्ये सुद्धा काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये किंवा शंभर टक्के यश त्यांना त्याच्यामध्ये मिळालं विकासाचा जो प्रश्न होता तो प्रश्न असा आहे की जो काँग्रेसला पूर्णपणे हाताळता आला नाही किंवा त्यामध्ये त्यांना शंभर टक्के यश मिळालं नाही ते आ, ते कोणत्याही पक्षाला नसतं मिळालं पण काँग्रेसलासुद्धा ते मिळालेलं नाही आता काँग्रेसचा जो प्रभाव देशभरामध्ये ओसरला त्यामागची ही कारणं आहेत की काँग्रेसची मूळ जी उद्दिष्ट होती ती पूर्ण झाली होती त्याच्यामुळे लोकांनाच काँग्रेसची गरज तेवढी उरली नव्हती की देशाच्या स्वातंत्र्याला धोका नव्हता देशाच्या एकतेला एकात्मतेला जेव्हा धोका निर्माण झाला पंजाबच्या आंदोलनाने आणि इंदिरा गांधींच्या हत्येने त्यावेळेस देश पुन्हा एकदा काँग्रेसच्या मागे मोठ्या प्रमाणात उभा राहिला राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेस पुन्हा देश काँग्रेसच्या मागे उभा राहिला मात्र त्या सर्व काळामध्ये एकंदरीत देशाला हे जाणवलं की इथून पुढे देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका नाही देशाच्या स्वातंत्र्याला धोका नाही आणि त्यामुळे काँग्रेसची गरज खरोखर कमी झाली लोकांची या निवडणुकीमध्ये असं झालं की लोकांना अचानक वाटायला लागलं की देशाच्या राज्यघटनेला धोका आहे hmm. आणि त्यामुळे काँग्रेस पुनरुज्जीवित झाली आणि जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येईल की राज्यघटनेला धोका आहे लोकशाहीला धोका आहे देशाच्या एक अखंडतेला एकात्मतेला धोका आहे देशाच्या स्वातंत्र्याला धोका आहे तेव्हा तेव्हा काँग्रेस पुनरुज्जीवित होणार तेव्हा तेव्हा काँग्रेस वाढणार आणि जोपर्यंत हे धोके असतील तोपर्यंत काँग्रेस टिकूनसुद्धा राहणार जर देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या जर जर स्वतःला या पद्धतीने तयार केलं की त्यांच्याकडनं राज्यघटनेला खरोखर कोणत्याही प्रकारचा धोका नसेल देशाच्या एकता आणि अखंडतेला खरोखर कोणत्याही प्रकारचा धोका नसेल तर देशामध्ये काँग्रेस संपणार मात्र देशातला एकूण राजकारण जर बघितलं देशाच्या राजकारणाची पाळंमुळं जर बघितली तर ती इतकी खोलवर आहेत ती बदललेली नाहीत आणि त्याच्यामुळे देशा आजही देशामध्ये एक फार मोठा वर्ग असा आहे की ज्याला खरोखर वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून लोकशाहीला धोका आहे राज्यघटनेला धोका आहे आणि जोपर्यंत हा धोका या पक्षांकडून जाणवत राहणार आणि जोपर्यंत हे पक्ष स्वतःमध्ये असे बदल घडवणार नाहीत की ज्याच्यामुळे हा धोका लोकांना जाणवणार नाही तोपर्यंत काँग्रेस जिवंत राहणार तोपर्यंत काँग्रेस जीवित तो राहणार काँग्रेस वाढणार कशी याचं उत्तर हे चौथ्या मुद्द्यामध्ये आहे की काँग्रेस विकासाच्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघतं काँग्रेसच्या विरुद्धचा एकूण जो प्रचार होता तो प्रचारच सर्व हा होता की काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं काँग्रेसने विकास केला नाही हा काँग्रेसच्या विरुद्धचा प्रचाराचा सर्वात मोठा मुद्दा होता आता मागच्या दहा वर्षामध्ये लोकांना आता हे हळूहळू उमजायला लागलेलं आहे की काँग्रेसने जेवढं केलं तेवढं बरं होतं पुरे होतं आणि त्याच्यापेक्षा फार काही मोठं फार काही वेगळं हे मोदी सरकारलासुद्धा दहा वर्षामध्ये करता आलेलं नाही हे आता हळूहळू लोकांना उमजायला लागलं आहे पण त्यालासुद्धा एक नॅरेटिव्ह काँग्रेसला अजून देता आलेला नाही की जितपत विकास करायचा होता जितपत विकास केला इथून पुढचा विकास आम्ही कसा करणार याची जी मांडणी आहे आणि ही मांडणी थेरॉटिकलच व्हावी लागणार आहे ती फक्त काँग्रेसकडूनच होईल असं नाही तर ती समाजशास्त्रज्ञांकडूनसुद्धा व्हायला पाहिजे ती मांडणी आपल्याकडे झालेली नाही ऐंशीच्या दशकापासून नव्वदनंतर ती मांडणी नेमकी झालेली नाही जो सर्वात मोठा प्रवाह होता ही मांडणी करणारा तो या तो तो हा होता की मुक्त अर्थव्यवस्था झाली खुला व्यापार झाला आपण जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनलो की भारताचा आपसुकच विकास होणार मात्र आता आपल्याला असं दिसतंय की त्याच्यामुळे सुद्धा आपला विकास हवा तेवढा होत नाही आहे होतोय पण जेवढा हवा तेवढा होत नाही आहे तर तो कसा होणार याचं उत्तर लोकांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदींकडे आहे भाजपकडे आहे मात्र आज देशातल्या एका मोठ्या जनतेला हे दिसून आलेलं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यापलीकडे भाजपकडे नरेंद्र मोदींकडे याचं उत्तर नाही आणि ते उत्तर काँग्रेसकडे सुद्धा नाही mm -hmm. सो यावरती उत्तर जर काँग्रेसने शोधलं तर काँग्रेस पुन्हा एकदा देशव्यापी पक्ष बनू शकतो प्रबळ पक्ष बनू शकतो आणि त्या दिशेने इथून पुढे काँग्रेसला काम करत राहावं लागणार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसच्या जमेच्या बाजू काँग्रेससमोरील आव्हानं आणि काँग्रेसचं भविष्यातलं राजकारण कसं असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं तुमच्या या विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटत राहूच तुर्तास इथेच थांबू धन्यवाद धन्यवाद